नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून भन्नाट असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण जो रव्यापासून नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक सपाट वाटी रवा घेतलेला आहे. इथे मी बारीक रवा घेतला आहे, तुम्ही मोठा रवासुद्धा घेऊ शकता. घरामध्ये जो अवेलेबल असेल तो रवा घेतला तरी चालेल. आणि वजनी प्रमाणामध्ये हा रवा म्हणाल तर 125 ग्रॅम रवा आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. तर इथे मी 1/4 वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि चमच्याने मोजलं तर हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे. आता 1 वाटी रवा आणि 1/4 वाटी तांदळाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे 1 मीडियम साईजचा कांदा. तर अशा प्रकारे बारीक कट करून टाकायचा आहे. यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 मीडियम साईजचा टोमॅटो. तर अशा प्रकारे बारीक कट करून टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. यानंतर मी एक हिरवी मिरची घेतली आणि अशा प्रकारे बारीक कट करून टाकली. तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्या घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत. तर सुरुवातीला इथे मी 1/4 वाटी वाटाणा टाकलेला आहे. माझ्याकडे वाटाणा अवेलेबल होता म्हणून मी टाकला आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी चालेल. यानंतर एक बारीक साईजची शिमला मिरच मी यामध्ये बारीक कट करून टाकली. ही सुद्धा तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. या व्यतिरिक्त तुम्ही गाजर, बीन्स किंवा इतर कोणत्याही पालेभाज्या टाकल्या तरीसुद्धा चालेल. आता आपण घेतलेलं सर्व साहित्य चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. सर्व साहित्य मिक्स करून झाले, आता चवीनुसार मीठ टाकूया. आता मीठ सुद्धा चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी ओतायचे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचे. तर हे बघा, हळूहळू पाणी ओतत ओतत याचं मी बॅटर तयार करून घेतले. तर बॅटर अशा प्रकारे तयार केलेलं आहे. हे बॅटर जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आहे. हे बघा पळीने मी बॅटर दाखवते म्हणजे कन्सिस्टन्सी लक्षात येईल. आता अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यानंतर या बॅटरमध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी थोडा टाइम लागतो, त्यामुळे हे बॅटर आता 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान भिजेल आणि फुलेल. तर इथे आता 15 मिनिट झालेले आहेत, आपण हे बॅटर भिजत ठेवलं होतं. हे बघा इथे तुम्ही बघू शकता बॅटर पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि रवासुद्धा छान भिजलेला आहे, त्याचबरोबर रवा छान फुललेलासुद्धा आहे. आणि या बॅटरची अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे, त्यासाठी सुरुवातीलाच हे बॅटर थोडंसं पातळ ठेवायचं आहे आणि भिजल्यानंतर हे अशा प्रकारे घट्ट होतं. आता या बॅटरमध्ये 1/2 चमचा जिरं टाकूया, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आता या बॅटरपासून आपण डोसे बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो, त्याचबरोबर छोटे छोटे दिरडेसुद्धा आपण बनवू शकतो किंवा उत्तप्पासुद्धा आपण या बॅटरपासून बनवू शकतो. तर आज आपण या बॅटरपासून छोटे छोटे डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी तवा गॅसवर ठेवला आहे, तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि हा तवा मी रेग्युलर चपाती करण्यासाठी जो तवा वापरते तोच तवा या ठिकाणी वापरलेला आहे. आणि थोडंसं तेल लावल्यानंतर त्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलेलं होतं त्यातलं 1 पळी बॅटर अशा प्रकारे घ्यायचं आणि तव्यावरती ओतायचं आहे. तर अशा प्रकारे उलटी पळी करून याचा छोटासा डोसा बनवून घ्यायचा आहे किंवा आपण याला कटलेटसुद्धा म्हणू शकतो. आणि छोटासा डोसा पसरवल्यानंतर अशा प्रकारे साईडनेसुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा तव्याला चिकटणार नाही. नंतर यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 मिनिट हे असंच झाकून ठेवायचं. साधारण 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि आपला हा छोटासा डोसा खालच्या बाजूने भाजलेला आहे, आता पलटून घ्यायचा. आणि दोन्ही साईडने डोसा खरपूस असा छान भाजून घ्यायचा.
तर हे बघा, या साईडने सुद्धा डोसा छान भाजलेला आहे. आता पलटून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त डोसा भाजून घेऊया. तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा छोटे छोटे डोसे भाजून घेऊयात. तर आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा नाश्ता बनवला. तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हा डोसा आपण सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो. आता यानंतर आपण अजून एक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर आजच्या या नाश्त्याच्या रेसिपीसाठी आपल्याला इथे एक वाटी पोहे लागणार आहेत. तर इथे मी आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे मी स्वच्छ चाळून घेतलेत. आता सुरुवातीला पोहे धुवून घेऊया. तर एक ग्लास पाणी ओतलं या पोह्यामध्ये आणि पोहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी एकदाच हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि यातलं पाणीसुद्धा नितळवून घेतले. यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे. बारीक रवा मी इथे घेतला आहे, मोठा रवा असेल तरी चालेल, काही हरकत नाही. आता यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी ओतूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता पोहे आणि रवा छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे भिजण्यासाठी 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. पोहे तर लगेच भिजतात, पण रवा भिजण्यासाठी आपल्याला साधारण 10 मिनिट तरी लागतील, त्यामुळे हे मिश्रण 10 मिनिट झाकून ठेवूया. तर हे बघा, मी 10 मिनिट हे मिश्रण झाकून ठेवलेलं होतं आणि मिश्रण आता घट्ट झालं आहे आणि रवा आणि पोहे दोन्ही छान भिजलेलं आहे आणि पाणीसुद्धा यातलं सगळं संपलं आहे, सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि सर्वच मिश्रण या भांड्यामध्ये टाकलेलं आहे, कारण भांडंसुद्धा तसं मोठं आहे, त्यामुळे एकाच भांड्यामध्ये हे सर्व बसलं. आता हे छान बारीक करून घेऊया. आणि हे मिश्रण बारीक करत असताना यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे पटकन बारीक होईल. हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि याचे आपल्याला डोसे बनवायचे आहेत, त्यामुळे डोस्यासाठी जसं बॅटर असतं त्या पद्धतीने पाणी ओतायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करूया. हे बघा, साधारण अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आता लगेच वाट न बघता डोसे बनवायला घेऊया. तर इथे गॅसवरती डोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे आपला डोसा तव्याला चिकटणार नाही. यानंतर आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्यातलं एक पळी, 1 ते 1.5 पळी बॅटर घ्यायचं आहे आणि तव्यावरती पसरवून द्यायचं आहे अशा प्रकारे. आता बॅटर पसरवल्यानंतर खालच्या साईडने डोसा भाजण्यासाठी साधारण 5 मिनिट लागतील आणि 5 मिनिटानंतर डोसा छान भाजलेला आहे खालच्या साईडने. आता डोसा पलटून घ्यायचा. बघा, डोसा पलटून घेतलाय, डोशाला कलर किती छान आलेला आहे आणि जाळीसुद्धा किती सुरेख आलेली आहे बघू शकताय. आता या दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण 5 मिनिट हा डोसा भाजून घेऊया आणि त्यानंतर पलटून घ्यायचा. आणि बघा, या साईडने सुद्धा डोसा किती छान असा भाजलेला आहे. आणि रोज रोज आपण पोहे आणि रव्यापासून पोहे आणि उपीट खातो, त्यामुळे त्याचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे त्यासाठी पोह्याचा डोसा हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि हा डोसा बनवण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो ॲज कम्पेअर टू कांदे पोहे आणि उपीट. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.